मणिपूरची जी मणिपूरच्या घटनेच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की माणुसकीला काळीमा फासणारी ती घटना झाली। त्या ठिकाणी दोन महिलांची नग्न तरेने धिंड काढण्यात आली, त्यांच्यावरती विविध पद्धतीने जे आहे ते वर्तन करण्यात आलं। ही सर्व लोकांना मग देशभरामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल प्रत्येकाला ती त्या ठिकाणी जी घटना होती त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे धिक्कार त्या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे। आम्ही सुद्धा आज विधिमंडळामध्ये प्रयत्न केला की त्या घटनेसंदर्भामध्ये आज विधिमंडळाच्या माध्यमातून एक ठराव झाला पाहिजे आणि त्या ठिकाणी त्या महिलांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि त्या सरकारचा त्या ठिकाणी धिक्कार झाला पाहिजे। मणिपूर सरकारचा हा ठराव या ठिकाणी मांडला गेला पाहिजे ही भावना आम्ही व्यक्त केली आणि त्या भावनेसंदर्भामध्ये आम्हाला बोलायची संधी द्या ही सातत्याने आम्ही विनंती विधानसभेच्या अध्यक्षांना केली, परंतु दुर्दैवाने त्यांनी आम्हाला 5 मिनिटं सुद्धा बोलायची त्या ठिकाणी संधी दिली नाही। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मणिपूरची घटना ही किती जी आहे ती विध्वंसक घटना आहे, माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे आणि अशा घटनेसंदर्भात जर या विधिमंडळामध्ये जर आम्ही बोलू इच्छितो, आम्ही महिला सदस्य सातत्याने आवाज करत होतो की आम्हाला 1-1 मिनिटं बोलू द्या अध्यक्ष महोदय आणि आम्हाला या ठिकाणी सांगायला पाहिजे की दुर्दैवाने त्या ठिकाणी अध्यक्षाने आमचं म्हणणं सुद्धा ऐकलं नाही। आम्ही त्यांना सातत्याने विनंती करत राहिलो परंतु त्यांनी आम्हाला प्रतिसाद सुद्धा दिला नाही आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध करून बाहेर आलेलो आहोत। अशा तऱ्हेने देशभरामध्ये ज्या महिलांवरती घटना होतात दुर्दैवाने महिला मणिपूरची असेल दिल्लीची असेल महाराष्ट्राची असेल महिला म्हणून आम्ही सगळ्या त्यांच्या बरोबर आहोत। अशा तऱ्हेने महिलांशी वर्तन होऊ नये आणि अशा तऱ्हेने महिलांवरती अत्याचार होऊ नये ही त्या ठिकाणची आमची भूमिका होती, परंतु दुर्दैवाने